Hi guys, welcome back. मी आज परत एक कुकिंग ब्लॉग करत आहे, ज्याच्यावरती मी बनवणार आहे चुलीवरचं मटन. एक परत ह्याच्यातच अजून एक प्रॉब्लेम आहे की माझा चूल पेटवता येत नाही, सो मला मम्माची हेल्प घ्यायला लागणार. ते मी पेपर ठेवला आहे, थोडं प्लास्टिकच्या आपल्या घरात पडलेल्या बॅग्स असतात त्या ठेवल्या, त्याच्यावरती लाकूड ठेवलं. मग ते प्लास्टिक त्याला चिटकतं लाकडाला आणि ते विजून पटकन लगेच विजत नाही ना जाळ, त्यामुळे ते पेटत राहतं. आज मी मटन बनवणार आहे. म्हणलं छानच असणार. 10/10 उलट पप्पा, 15/10 ओके. आता आपण टाकत आहे कांदा. काम कुठे? आता आपण टाकत आहे चरबी. ओके, असं असं टाकायचं असं. Now we'll put our mutton into it. Very good. Goodie. तुमचं सगळ्यात फेवरेट चाइल्ड कोण आहे पप्पा? फेवरेट डॉटर कोण आहे? म्हणजे परी नाहीये, राजवीर आहे असं म्हटलं. परी नाही सगळ्यात गोंधू गोंधू चिनू आहे. मी सगळ्यात गुड गर्ल आहे, मी सगळ्यात गोंधू गोंधू पण आहे. माझी एक लहानपणीची मेमरी सांगा. खूप एक अरे एक सांगा पप्पा, एक सांगा. स्कूल मध्ये सोडत होता पॅटर्नला, पॅटर्न व्हॅली स्कूल पहिल्यांदा मीच तुला सोडत होतो. तू राडी रडायला बाबा टीचर होते ना, त्या म्हणलं साहेब खाली आले होते पाहिजे होतं साहेब काळजी करणार का जाऊ जाऊ, मी स्वतः नाही सोडलं. ती एकदा म्हणली जवळजवळ महिनाभर तुला न्यायला यायची, सोडायला यायची मॅमचं का? कारण मला कसं वाटायचं की तू एकटीसाठी ती स्कूल बस तिथे यायची, वळायची, परत तू जर बसायची जायची. ओढा होता ना, त्याला पावसाळ्यात आलं पाणी भरपूर. मग तुला चालत चालत घेऊन जाताना कडे घ्यायचो मी छत्रीन तीन. मग मी अलीकडे चप्पल स्लीपर सोड स्लीपर वापरत होतो, अलीकडे स्लीपर सोडली तर मला अकोला डायरेक्ट रस्त्यावर लागली की विदाउट स्लीपर कसं काय साहेब चालले. रामाताक ना चहावाला दवाखान्यात टपरीवाला, त्यांना तिथनं बघितलं परत परत आला आणि स्लीपर हातात उचलून घेऊन परत तिकडे आला शाळेकडे. तर मॅडम बाबा म्हणत म्हणतात साहेब तुमची किती काळजी घेतात लोक. गरीब होता ग तिथं ते चहाचं टपरी चालवून कम चालवायचं, तिथंच म्हणून बिस्किट पुढे पेशंटला. पप्पा तिचा आवाज आला लगेच डिस्ट्रॅक्ट लगेच. पण त्याच्यात माझी फेवरेट मेमरी काय होती? त्याच्यात माझी फेवरेट मेमरी काय होती? हा तू 15 ऑगस्ट ला एकदा पॅटर्न पोलीस स्टेशनच्या झेंडा लावणार होती शाळेकडनं आणि तुझी हाईट असल्यामुळे तुला मागोवा केलं तिकडे. माझ्या हस्ते झेंडा धरतो ना, हाय बघतो फोटो पण. तर बाबर मॅडम तुला हाताला धरून माझ्या शेजारी आणून उभं केलं तिथं सगळ्यात पुढं. मग ते माझ्या बरोबर राहणं मला वाटतं योग्य घडत नव्हतं ना परीक्षेचं. मीच तुला घेतलं परत धरलं थांबा तिथेच सोडा म्हणजे सोडा. आपण दोघांना एकत्र फ्लॅग होईस्टिंग केलं तर तू आता झेंडा घेऊन काहीच फोटो. पप्पांनी सांगितलं की फक्त ऋतुजा त्यांची फेवरेट आहे आणि गोंडू कोंडू आहे आणि राजूर फेवरेट सॉन्ग. राजू फेवरेट सॉन्ग, मी फेवरेट डॉटर, मी गोंडू कोंडू आहे. हॅलो, ये फ्रेश होणे पप्पा. सनसेट तरी बघा,
तिकडे आहे पप्पा. कसा आहे सनसेट? उमदा बहुत उमदा. पहिला आपण आले लसूण आणि कोथिंबीर वाटून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपण कांदा आणि खोबरं वाटून घेणार आहे. आणि दरवाजाची बेल वाजलेली आहे, राजू प्लीज जाऊ उघडा. कांदा आणि खोबरं वाटून घेणार आहे. हे बघा, हे असं कांदा आणि खोबरं चुलीमध्येच आपण कांदा आणि आपलं खोबरं चुलीमध्येच आपण आपला राजूर गप्पच चुलीमध्येच आपण आपलं कांदा आणि खोबरं टाकलं होतं. स्मोकी फ्लेवर आणि बर्न फ्लेवर असं आपण त्या कांद्याला दिलं. आपण आता आपण हे मिक्स करणार, कारण मी माझा सबक शिकलेले फर्स्ट टाइम. की मी असं मिक्स केलं होतं आणि डायरेक्ट मिक्सर ऑन केलेला आणि मग ते सगळं बाहेर आलेलं असं नाही. आपला मसाला झाला आहे तयार. बघा वा, विल पुट तिखट इन आर वाटन नाव. दिस इज अ स्पाइस टॉलरन्स बाय द वे. अजून एखादा चमचा. वा वा वा. Looking thoroughly at the end of the day. Check this out.